नेत्राचा यात काहीही दोष नाही. पद्माकर राजाध्यक्षाचा मृत्यू हे त्याचं प्रारब्ध होत. नेत्रा सुद्धा त्याचा जीव वाचवू शकली नसती. जे काही झालंय ते देवी आईच्या इच्छेने झालंय. माझ्या आईचा, देवी आईच्या भक्ताचा शाप देवी आई कसा अपूर्ण राहू देईल? तुम्ही वचन दिलं होतं मला, तुम्ही म्हणाल आता की तुम्ही आजोबांना काही नाही करणार. तुम्ही म्हणाला होता ना तुम्ही माफ केलं आजोबांना. तुम्ही खोट बोललात माझ्याशी. खोट बोलले मी तुझ्याशी कारण तू देवी आई आणि पद्माकरच्या मध्ये येत होतीस. कसली शिक्षक, काय बोलतेस तू? सांगते, सगळं सांगते. नाही नाही, असं नका करू. नेत्रा, कधी ना कधी सत्य सगळ्यांना कळणारच आहे ना. नको आत्या, नको. सांगावं लागेल. तुम्ही आयुष्यभर ज्याची पूजा केलीत, ज्याला आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तो माणूस नराधम होता. राक्षस होता. इंद्राणी प्लीज, आत्ताच्या आत्ता थांबवा हे सगळं. प्लीज स्टॉप इट. तुमचा नवरा 40 वर्षांपूर्वी बाबूशीत आला. तुम्ही एकदा या गावात आलात ना तुम्हाला जावंसच नाही वाटणार. साहेब, माझं प्रेम आहे तुझ्यावर, माझ्याशी लग्न करशील? इथून गेल्यानंतर ना मी आईला सांगून टाकेन मला तिची सून सापडली. तुझ्या त्रीन आहे ना देवीची शपथ. शेण खाल्लंय पुरीनी, अरे पोटोशी आहे ती. हॅलो, कोण बोलतंय? तू कोण बोलतीयस आणि हे कुठे आहेत? हे कोण? मिस्टर राजाध्यक्ष. जा
त्यांना जाऊन सांग की त्यांच्या बायकोचा फोन आहे. मनोरमा घात केला तुम्ही माझा, फसवलाय मला. मी प्रेम केलंय गावासमोरच काय ख्या जगासमोर ओरडून सांगावं लागलं ना तरी मी तयार आहे. पण मी लग्न मनुष्यच करणार. लग्न करणार ना? लग्न काय संबंध? लोक फक्त पैसे पाहतात ते मग खोटे नाटे आरोप करून असं गावकी दुभं करतात. आणि आज तो शाप पूर्ण झालाय. या नराधमाचा त्रिनयना देवी आईच्या भक्ताच्या हातून वध झालाय. पद्माकर राजाध्यक्षाचा मृत्यू देवी आईनी त्याच्या नियतीत लिहिला होता. आणि तो मी पूर्ण केलाय. माझ्या आईचं आयुष्य ज्याने उद्ध्वस्त केलं त्या सैतानाचा जीव घेणं हा जर तुमच्या लेखी गुन्हा असेल तर हो आहे मी गुन्हेगार तुमची. तुम्हाला मला शिक्षा द्यायची असेल तर द्या. कारण ह्यानंतर तुम्हाला राग येणार, मी केलेल्या कामाचा सूड घ्यावासा वाटणार अगदी स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी देवी आईचं कार्य पूर्ण केलंय. आणि जर तुम्ही मला त्रास दिला तर देवी आई तुमची पद्माकर सारखी अवस्था करेल. जिवंतपणी मरण यातना भोगाव्या लागतील किंवा ह्यापेक्षाही काहीतरी भयानक होईल. बाकी मी कशालाही भीत नाही. सुडाचं हे चक्र थांबणं गरजेचं आहे. तुम्ही फसवलं मला. मी विश्वास ठेवला तुमच्यावर. मला आपलं मानलं. तुमच्यावर जीव लावला.
तुम्ही मला फसवलं. का केलं तसं? तू माझ्यावर जीव लावलास, माझ्यावर विश्वास ठेवलास, म्हणून माझ्या आईवर झालेल्या अन्यायाची परतफेड होईल का? नाही ना. म्हणूनच मी पद्माकरला वावोशीला त्रिनयना देवीच्या डोंगरावर देऊन दरीत ढकलून दिलं. मला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या. मी इथेच. Oh, my God.
भाऊजी कुरुक्षेत्र झालंय हो घराच, आता काय करायचं? माझा तर विश्वासच बसत नाहीये की इंद्राणी मॅडम असं काही करू शकता. त्या इंद्राणी मॅडम मर्डरर आहेत, त्यांच्या बरोबर कसं राहायचंय आपण? पण आजोबाने असं कसं केलं इंद्राणी मॅडमच्या आई बरोबर? मलाही सभ्य वाटायचे बाबा, एकदम सुशील. पली प्लीज, परिस्थिती काय आणि बोलतेस काय? नाही सुधरते मलाही, तुमचंही तेच झालंय ना शेखर. आजोबांनी काय केलं याबद्दल आता प्लीज चर्चा नको. त्यापेक्षा त्या बाईचं काय करायचं ते बघा. ती जे बोलली त्यावर डिस्कशन करूया. मला असं वाटतं की आपण तिला माफ करायला नको. बाबा घर तर हे सगळंच खूप विचित्र आहे, पण मला असं वाटतं आपण पोलिसांना सगळं सांगून टाकूयात. दुसरा काही ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे. त्यांच्याकडे कितीही कारण असली, त्या कितीही म्हणाल्या की मी वध केलाय, तरी आपल्या लेखी तो खूनच आहे ना. सो फॅक्ट ही आहे की आजोबांचा खून झाला. एक्झॅक्टली, आय अग्री. शिवाय तो जो माणूस घरात शिरला होता तोही लवकरात लवकर पकडला जायला हवा ना. नाही 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 आधी नाही, पोलीस नको. आई, इंद्राणी मॅडम काय म्हणाले ऐकलंच नाही. त्यांच्या विरोधात जाणं म्हणजे साक्षात त्रिनयना देवीच्या विरोधात जाण्यासारखं आहे. त्यांनी त्रास होऊ शकतो आपल्या घरातल्याना. वहिनी पण अगं अगं कळत नाहीये का तुला केतक की? प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. एक घरात तुम्हा मुलांच्या सावत्र असल्या तरी आत्याच लागतात ना, शेखर भाऊ लागतात त्यांचे. पण लवकरच डिसाईड करावं लागेल. आजी पण बिचारा तुटल्या असतील ना, आपल्यालाच त्याला सपोर्ट द्यावा लागेल. दार पण नाही उघडला अजून. हो, आता आईंना सांभाळणं जास्त महत्वाचं आहे. म्हणूनच म्हणते नको पोलीस, प्लीज. वहिनी जरा थांब ग, आणि जे काही करायचंय ना ते भाऊजींना ठरवू. भाऊजी बोला ना तुम्ही. ओके, अद्वैत बाबा ऐका, आपण असं अज्युम करून चालूया की आपण पोलिसांकडे नाही गेलो, ठीक आहे. पण मग ती जर पोलिसांच्या हाती लागली तर ते इंद्राणीपर्यंत सहज पोहोचतील. म्हणजे काय, आज नाही तर उद्या पोलीस तिला पकडणारच आहेत. मग आपण का लपवून ठेवतोय हे सगळं? नाही नाही तेजस ऐका, बाबांशी बोलतोय मी, जरा थांब ना. बाबा आपल्याला एक फर्म डिसिजन घ्यायला हवा. मला वाटतं आपण सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला, सगळ्या शक्यता पडताळून पाहायला हव्यात, आणि मगच काय तो निर्णय घ्यायला हवा. तुम्ही काही खाल्लं नाही आहे, काहीतरी आणू खायला? नको. कॉफी आणू? अजिंद दार उघडलं का? नाही. म्हणाल होतो ना नेत्रा,
या सगळ्या मागे इंद्राणी हत्याच असणार. खरा ठरला माझा संशय. मला वाटलं खरंच इंद्राणी हत्यांनी आजोबांना माफ केलं. मी डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांच्यावर.